नमस्कार, आज 13 एप्रिल 2018 आणि जिल्हा परिषद इंटरनॅशनल ओजस स्कूल माईवाडा चिटी माज येथे प्रीतिसंगमावर कराड येथे आलेली आहे आणि हे प्रीतिसंगम कृष्णा आणि कोयना या नद्या इथे एकत्रित येतात. हे प्रीतिसंगम इथे तुम्हाला बाजूला दिसत आहे ती यशवंतराव बळवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांची ही समाधी इथे आहे. एक राजकीय प्रेरणास्थान म्हणून याकडे पाहिलं जातं आणि या प्रीतिसंगमावर ही टीम आलेली आहे. मुख्याध्यापकाशी संवाद साधूया, काय म्हणणं आहे त्यांचं, कसं वाटतंय. एक उन्हाळ्याच्या काळामध्ये आपण पायगार करण्यासाठी या नदीमध्ये आलेले आहेत, कसं वाटतंय. फारच आनंदी वाटतंय, कारण कोयनेचा आणि कृष्णेचा या ठिकाणी संगम झालेला आहे आणि या संगमामधून निश्चितच असं अगदी आल्हाददायी वातावरण, शांत आणि शीतल वातावरणामध्ये या पाण्यात उभा राहिल्याच्या नंतर असं वाटायला लागलं की थोडासा पोहण्याचा देखील आनंद घेता आला असता तर बरं झालं असतं. जनरली मराठवाड्यातल्या नद्या उन्हाळ्यामध्ये वाळू पांघरून असतात, काय वाटतं इथं भरपूर पाणी पाहून. इथं कृष्णा आणि कावेरी कोयना या दोन्ही नद्यांचा संगम आहे. अत्यंत छान वाटतं या ठिकाणी. बाजूलाच उंच उंच डोंगर आहेत आणि झाडांची तो वनराई आहे आणि समाधीस्थळ जवळचं यशवंतराव चव्हाणांचं आणि त्याचप्रमाणे बगीचा पण आहे. अतिशय रम्य वातावरण आहे. आम्ही एवढं आता उष्णता जाणवत होती बाजूला, परंतु इथं आल्यानंतर एकदम थंड एअर कंडिशन सारखं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे. बोटिंगचा आनंद आहे, तर बोटिंगचा आनंद घेतलाय का आपण. नाही घेऊया तो, परंतु तत्पूर्वी ज्या भूमीमध्ये भारताचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि याच ठिकाणी यशवंतराव चव्हाणांचं शिक्षण सुद्धा झालं, ते वाढले सुद्धा, त्या ठिकाणाला भेट देताना खूप आनंद होत आहे की ज्या नदीमध्ये यशवंतराव पोहले, यशवंतराव या शहरामध्ये फिरले, त्या शहराला भेट देताना खूप आनंद होत आहे. एक करेचे आत्मचरित्र असे करेचे आत्मकथन एक पुस्तक तुम्ही वाचलेलं असेल, काय म्हणाल, करा म्हणजे काय. करा हे या नदीचं जे नाव आहे, कृष्णकाठच्या आत्मकथा हे पुस्तक तुम्ही ऐकलेलं आहे आणि काय म्हणाल या कृष्णकाठच्या आत्मकथा विषयी. कृष्णकाठ आत्मकथा हे स्वर्गीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे जन्मस्थान आहे आणि कृष्णकाठ या पुस्तकामध्ये जे वर्णन आम्ही वाचलं होतं, अगदी तंतोतंत वर्णन, हे त्यांच्या स्मृतीस्थळाचं आहे आणि इथं दोन नद्यांचा जो संगम आहे कृष्णा आणि कोयना, या दोन नद्यांचा संगम होऊन हे विशाल नदीपात्र आपल्याला दिसत आहे. नुसतं विशाल नदीपात्र नाही, तिथं विशाल पाणीसुद्धा आहे. जनरली महाराष्ट्रात दुष्काळ असताना या ठिकाणी यशवंतरावची पुण्याई म्हणावं लागेल की या इथे दुथडी भरून नदी वाहत आहे. गोदावरी नदीचं पात्र आणि कृष्णा कोयनेचं पात्र याबद्दल काय म्हणाल. अतिशय सर, या इकडे पहा तुम्ही, इकडे कॅमेरा दाखवतो या कोयना आणि इकडे जो दिसत आहे तुम्हाला ते कृष्णा आणि कृष्णा आणि कोयना या दोन्हीचं संगम या ठिकाणी झालेलं आहे. अतिशय सुंदर, प्रसन्न आणि आल्हाददायक असं वातावरण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सुंदर बगीचा बोटिंगचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला आनंद घेता येईल आणि अतिशय आल्हाददायक वातावरण या ठिकाणी.